नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे कारण दोन हजार पाच नंतर लागलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याबाबत शिंदे सरकारने अखेर मोठा निर्णय घेतलेला आहे यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि मुख्यमंत्री ही घोषणा करण्याची शक्यता आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला

राज्य कर्मचाऱ्यांच्या या महत्त्वाच्या मागणीकडे सरकार लक्ष देत असल्याचे चित्र आहे कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या या मागणीवर तोडगा काढण्यासाठी नवोदित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच अप्पर मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक घेतली आहे मुख्यमंत्री महोदयांनी अपर अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासोबत या महत्त्वाच्या मुद्द्यावर बैठक घेतली असल्याचे समोर आले आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशा परिस्थितीत या बैठकीनंतर सरकार नेमका कोणता निर्णय घेतं याकडे राज्य कर्मचाऱ्यांसमवेत सर्व जाणकार लोकांचे लक्ष लागून आहे याबाबत अधिक माहिती अशी की खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे या बैठकीचे आयोजन देखील श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने झाले असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री महोदय आणि मुख्य अप्पर सचिव भूषण गगरानी यांची बैठक पार पडली सदर बैठकीत वित्त विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकारीही हजर होते बैठकीत मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली आहे विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे उघड झाले आहे एवढेच नाही तर झारखंड राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली असल्याने एका अभ्यास समितीची स्थापना करून या राज्यातील या निर्णयाचा अभ्यास केला जाणार आहे सरकारने जुनी पेन्शन योजनेसाठी सकारात्मक चर्चा केली असल्याने आणि याबाबत सकारात्मक विचार केला जाणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे